नमस्कार, मी हर्षदा पांचाळ. आज आपण इथे एका खास व्यक्तीची मुलाखत घ्यायला आलो आहोत. ते फक्त गायक नाहीत तर गीतकार, संगीतकार आणि म्युझिक कंपोजर देखील आहेत. सर शशिकांत मुंब्रे सर, नमस्कार सर. नमस्ते. सर, तुमची थोडीशी ओळख आमच्या प्रेक्षकांना करून द्याल. माझी ओळख म्हणजे, माझं नाव शशिकांत मुंब्रे. मी गायक, संगीतकार, गीतकार, गीतं लिहिलेली आहेत आणि बालमोन शाळेमध्ये गेली 24 वर्ष संगीत शिकवतो. आणि मी संगीत विशारद आहे. माझ्या गुरुजींची कृपा आणि गुरुजींचीच कृपा म्हणावं लागेल. सर, तुम्ही संगीत क्षेत्रात शिकवण्याची कारकीर्द कधीपासून सुरू केली? मुळात मी संगीत क्षेत्रात अनवधानाने आलो. म्हणजे संगीतमध्ये मी याच्या आधी मी ONGCला सर्व्हिसला होतो, शिपवर होतो, त्यांच्या रिगवर जायचो. गाण्याची थोडी थोडी आवड होती मला. ती नोकरी सोडली मी थोडी थोडी, मला काय तिथे काय रुचे ना. मग नंतर मग मला घरी घर चालवायला पाहिजे, घर कुटुंब मोठं होतं, वडील मिल कामगार घरी बसले होते सगळे आम्ही. मला ते करणं, घरच्या त्यासाठी नोकरी करणं भाग पडलं. मी त्याच्यासाठी मग मला एक कॉल आला, मी नेव्हल डॉकमध्ये मी 7 वर्ष परमनंट जॉब लावतो. आणि मग मला बालमोहनमध्ये जागा असं कळल्यावर मी ती नोकरी सोडली आणि मग मी बालमोहनमध्ये रुजू झालो. तिथपासून मी गेली जवळजवळ 25 वर्षाहून अधिक मी बालमोहनमध्ये संगीत शिकवतो आणि कार्यक्रम पण. म्हणजे तुम्ही स्वतः शिक्षकही आहात आणि तुम्ही सध्या विद्यार्थी म्हणून संगीत शिकताही आहात. येस येस. मग सर, बालमोहन शाळेचा आणि अभ्युदय शाळेचा तुमच्या ह्या कारकिर्दीत किती वाटा आहे? म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तुम्ही ह्या आधी अभ्युदय शाळेमध्ये शिक्षण पूर्ण केलं तुमचं. 10वीपर्यंत मी, 7वीपर्यंत मी BMCच्या शाळेतच होतो. नंतर मग मी 8वी 9वी 10वी इथे आलो अभ्युदय एज्युकेशनमध्ये. त्यानंतर माझं अभ्युदय एज्युकेशनमध्ये संगीताचा काहीच संबंध नव्हता. पण मला एवढी हौस होती की तेव्हा आम्ही सांगीतिक एकांकिका सुरू करायचो. डॉक्टर का ले धंदे म्हणून असे छानपैकी एक एकांकिका होती, ती मी स्वतः लिहिली आणि माझे मित्र आम्ही त्या शाळेमध्ये आम्ही धमाल एकांकिका. मी म्हणजे तुम्ही लेखनाची सुरुवात शाळेपासूनच केली? शाळेपासूनच. मग त्यानंतर तुम्ही पहिलं, सगळ्यात आधी लिहिलेलं गाणं किंवा म्युझिक दिलेलं पहिलं गाणं कुठलं आहे? म्युझिक दिलेलं पहिलं गाणं असं बालमोहन शाळेतच झालं. मी म्युझिक म्हणजे त्यानुसार मी मुलं त्यावेळेस बालमोहन शाळेमध्ये अगदी अशी मुलं यायची की समोर की ह्यांना काहीतरी दिलं पाहिजे आणि अशी त्यांचं म्हणजे ते त्याला काय म्हणतात, त्यांच्या ग्रास्पिंग पॉवर एवढी होती आणि म्युझिकबद्दल त्यांना एवढा आदर होता. आणि बालमोहन शाळेमध्ये म्युझिकचं फार मोठं दादासाहेब रेगेने जे चालवलंय मुलांना शाळेत आल्या आल्या पहिलंच म्युझिक, पहिलं श्लोक, यानंतर दर दिवसाला एक गाणं, एखादं गाणं मुलांच्या कानावर पडतं अजूनही. आणि त्यामुळे मुलांची जी अभ्यासाला जी पूरक जी भूमिका असते जी तयार व्हायला पाहिजे शाळेत येण्याच्या ऐवजी, सगळे दिवसाचा सगळा जो त्यांचा म्हणजे मनोरंजन पण आणि सोबत शिक्षण पण, शिक्षण पण. एखाद्या कुठल्याही तुम्हाला जर एम गाठायचं असेल शिक्षण, मोठं शिक्षण, तर त्याला संगीताची आवड जोड असेल तर ते शिक्षण अगदी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात. मग सर, तुम्ही बालमोहन मध्ये असताना असे कुठले कुठले विद्यार्थी घडवले म्हणजे जे आता संगीत क्षेत्रात म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहे? घडवले म्हणण्यापेक्षा मीही त्यांच्याबरोबर घडलो. आज माझ्या गाण्याच्या ट्रूपमध्ये असणारी माणसं, मुलं आज चांगले ॲक्टर आहेत. कितकी थत्ते, प्रिया बापट, आत्ताची आघाडीची अभिनेत्री स्पृहा जोशी आणि आत्ताचा आघाडीचा गायक जो अतिशय सुंदर गातो, राम पंडित आणि गौरी पंडित, आणि असे बरेचसे आहेत. स्वप्नील तांबे एक आहे असे प्रोफेशनल, त्याने तो त्याचा वेगळा साई गीतांचा कार्यक्रम करतो. अशी बरीचशी मुलं माझ्या हाताखालून म्हणजे त्यावेळेस शिकायचं आणि मी नवीन नवीन गाणं
यांच्यासाठी रचायचो आणि युट्यूबवर माझी गाणी मुलांनी टाकलेली आहेत. जय हिंद भूमी आई, पुन्हा देवी सरस्वती आहे, अशी बरीचशी गाणी आहेत. ती मुलं अजूनही आणि चाली तर एवढ्या मी चांगल्याच लावल्या, माझ्या हातून चांगलं झालं, मुलं समोर चांगली होती म्हणून माझ्याकडून चांगलं निघालं. सर तुम्ही आता सध्या तरी युट्यूब चॅनल म्हणा किंवा अजून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये जे आता गाणी किंवा नवीन नवीन अल्बम येतात, मग ह्या गोष्टीला तुम्ही सुरुवात कशी केलीत? कारण त्या काळात म्हणजे शाळेत शिकवायचा, परत बाहेर वेगवेगळ्या इव्हेंट्स करायचे, मग त्याबरोबर ही कल्पना कुठून मिळाली की आपण पण एखाद्या युट्यूब चॅनलवरती गाणं टाकावं किंवा आपला एखादा अल्बम टाकावा? म्हणजे गाणं मला ही 65वी कला तेवढी मला अवगत नाही. 64 कला आपल्या भारतीय संगीता भारतीयांमध्ये आहे, 64 कला अशा मानल्या जातात. पण 65वी कला सध्या जी प्रसिद्धी आहे, तिला प्रसिद्धी 65वी कला याच्याबद्दल मी थोडासा अनभिज्ञ होतो. पण नंतर मीच गायलेलं गाणी बाहेर मी सीडीला गायलो आहे आणि दुसरेच लोक टाकत होते. काही कंपन्या माझ्या अजूनही आहेत त्या, पण आता मी हळूहळू थोडी थोडी सुरुवात केली की मी माझ्या आवाजातली गाणी मी आत्ता टाकायला सुरुवात केली आहे. आत्ताच मी एक माझे मित्र इनामदार कौशल इनामदार यांनी संगीत केलेलं आहे, त्याच्यात जवळजवळ 250 लोकांनी ते गाणं गायले. 250 काय जास्त, माझं मत 500 लोकांनी पोरं सकट गायले ते गाणं गायले. सुरेश वाडकरपासून सगळे महानुभाव जे मोठे गायक आहेत त्यांनी गायले. पण ते जे गाणं आहे ते मी युट्यूबला आज मी टाकलेलं आहे, ते मी एकट्यानं गायले. सर, या क्षेत्रात येण्यासाठी तुम्हाला प्रेरणा कोणी दिली? म्हणजे या क्षेत्रात तुम्हाला मार्गदर्शन कोणी केलं आणि या क्षेत्राची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अशी ओळख अशी कोणी करून दिली? ओळख म्हणजे माझे वडील. माझे वडील कीर्तनकार होते, माळकरी होते आणि कीर्तनकार होते. कीर्तनकार म्हणजे कीर्तन करायचे नाहीत पण कीर्तनामध्ये जाऊन मृदुंग वाजवायचे, मला घेऊन जायचे. पण ते ज्या पद्धतीने अभंग म्हणायचे त्यानुसार मीही छोटा असताना त्यांच्याबरोबर गायचो. पण एवढ्या मोठ्या आवाज लोकांच्या आवाजामध्ये माझा आवाज सूर मिसळून जायचा, मला आनंद वाटायचा तेव्हा. मला असं तेव्हा जाणवायला लागलं की माझ्याकडे काहीतरी आवाज आहे, माझ्याकडे थोडासा काहीतरी देवानं मला दिलेली आहे. म्हणजे जाणीव होती मला, पण त्याला असं जागा मिळत नव्हती कुठे जायला, त्यामुळे मला एवढा फार उशीर लागला. मी 12वीच्या नंतर प्रॉपर मी गाणं शिकायला लागलो. मग सर, गायक ही पदवी घेण्यासाठी कुठलं शिक्षण घ्यावं लागतं? म्हणजे आता बरेच जण विचारतात की मला गायक व्हायचं आहे, पण मग त्याच्यासाठी नेमकी पदवी कुठली घ्यावी? गायक होण्यासाठी पहिलं देवाने पहिला आवाज दिला मिळाला असावा आणि साधना केल्यानं रियाजानुसार तुम्ही सतत एखादी गाणं गायलो काय गायलात गात राहिलात तर तुमचा तुम्ही गायकच होता. किशोर कुमार कुठे शिकायला गेले नव्हते, पण त्याने नंतर प्रॉपर त्याच्या दृष्टीने विचार करून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीमधली ॲक्टिंग सोडली आणि गाण्याच्या क्षेत्रात आले आणि प्रॉपर त्यानंतर त्यांनी शिक्षण कळलं. त्याप्रमाणे संगीत शिकण्यासाठी संगीत विशारद ही पदवी लागते, पण ती आजकाल ती पदवी फक्त शोभेची झालेली आहे. तिला सरकारी दरबारी काहीही स्थान नाही आहे, नोकरीच्या दृष्टीने काहीही तिला उपयोग नाही. पण ज्यांना आवड आहे आणि ज्यांना शिकायचं आहे त्यांनी ती पदवी जरूर घ्यावी, फक्त स्व आनंदासाठी. पैशाचा अर्थ जे मी काहीतरी कमवू त्यातनं त्या पदवीनुसार काही नोकरी मिळेल ही आशा कोणी धरू नये. मग सर, आता तुम्ही शाळेचा विषय तर काढलेलाच आहे, मग शाळेमध्ये असताना आता सध्या कोरोनाच्या काळात ऑनलाईन क्लासेस असतात, मग तुम्हाला आता ऑनलाईन क्लासेस घेताना किती दमछाक होते? म्हणजे मुलांचे सूर ताल बरोबर लागतात की नाही, किंवा मुलं आता काही काही मुलं आळशीपणा करतात, टंगळमंगळ करतात, मग त्यांना कसं तुम्ही स्वतः ओढवून घेतात तुमच्या की म्हणजे या तासाला बसा, किंवा त्यांना अजून वेगवेगळे इश्यूज असतात, नेटवर्क इश्यू म्हणा किंवा त्यांच्या घरी होणारा वेगवेगळा आवाज, मग ह्या सगळ्या गोष्टी असं तुम्ही कशा अनुभवता? फुल मजा आहे, पूर्ण धमाल. मला मुलांचा क्लास घ्यायला एवढा आनंद होतो की आज मुलं माझी पण वर्गामध्ये अक्षरशः
चातकासारखी वाट बघायची, गाणे ते सर कधी येत आहेत, गाणे ते सर कधी येत आहेत. आणि आत्तासुद्धा माझा क्लास जरी असेल तरी मुलांची उपस्थिती जवळजवळ 90%पेक्षा असते, जास्त. आणि मुलं धमाल काही विचारतात, मी जरी माझे केस कापले, सर केस कापले का तुम्ही, अरे भलतेच प्रश्न गाण्याचा विषय, पण गाणंसुद्धा मुलं अतिशय, मी त्यांना मुलांना गाणी पाठवली होती पण मी तुम्हाला देतो, रेकॉर्ड केलेली आहेत माझ्याकडे, मुलांना पाठवलेली गाणी, मुलं मग एक मुलांना प्रत्येकाला मग एकाला, आणि जवळजवळ गाणं ऑनलाईन शिकवताना 70-80 मुलांना शिकवणं फार कठीण असतं, शिकवू शकत नाही. मग मी त्यांचं हे ऑफ करतो आणि नंतर माझं स्पीच त्यांना पाठवतो आणि त्यानुसार मुलं गाणी शिकतात आणि मला मुलं नंतर मी गाणी म्हणून ऐकवतात पण तीच गाणी. म्हणजे ऑनलाईन मध्ये सुद्धा गायनाचा तास सगळ्यांच्या आवडीचा आवडीचा. मग सर आता आम्हाला म्हणजे आम्हाला माहिती मिळाली की तुम्हाला कोविड योद्धा हा अवॉर्ड मिळालाय राज्यपालांच्या हस्ते, तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्याल. मला लहानपणापासूनच थोडस समाजसेवेची आवड होती, लहानपणापासून समाजसेवा अशी की मला, मी स्वतःच मला स्वतःलाच एखाद्याला कोणाला मदत करता येईल तुम्ही कशी करायची. कोविडच्या काळात तर मी मला राहा काही काही माझे मित्र आहेत, काही ओळखीचे आहेत, शाळेतले एक शिक्षक होते, त्यांच्या घरात सगळे कोविड सगळे आणि त्यांच्या त्यांना मदत करायला कोणीही जात नव्हतं, इथून फार म्हणजे कडक नियम होते, त्या कडक नियम हा. पण मी माझ्या बुद्धीला, माझी गाडी घेऊन मी स्वतः जायचो, त्यांना कांदे बटाटे दुधापासून सगळं 2-3 दिवस सतत त्यांच्या घरी पुरवलं, सगळं फळं आणून दिली. पहिला मी खर्च केला म्हणजे, पण नंतर त्यांनी मला दिला असतो. पण अशा बऱ्याचशा लोकांना मी एक तर मृत व्यक्ती गावावर आणली होती, म्हणजे पाठवली होती. मी कंटिन्युअस जवळजवळ 18 दिवस त्या डॉक्टरांच्या सान्निध्यात काय उपचार करतात काय करताय, डेड बॉडी आणली होती. आज तो माणूस, मी जेवढे तिकडे ॲडमिट केलेले कोविड होते माणसं, ती सगळी आज व्यवस्थित कामाला आहेत. आणि मला ती, मला अक्षरशः देवासारखेच, म्हणजे ते मी हे माझं काम केलं आहे. माझं लहानपणापासूनच मी शाळेतल्या शाळेत जरी असताना मी माझं लक्ष असायचं की कॅन्टीनमध्ये एखादा कोपऱ्यात मुलगा तो आषाढभूत नजरेने बघले, त्याच्या किती पैसे नसायचे, पैसे काही नसायचे, मी लगेच काय रे काय उभा का इकडे, नाही सर असं इकडे चल वडापाव घे, असं मी नेहमी करायचो. आणि मला ते, मी लहानपणी अगदी माझी वाईट कंडिशन होती, ती मला दुसऱ्याचे बघवत नाही, त्यामुळे मला माझं हे काम कुणीतरी ऐकलं आणि माझं नाव तिकडे याला दिलं, कोविड योद्धा म्हणून पुरस्कार. मग सर तुम्ही यासोबतच अनेक विद्यार्थ्यांनाही मदत करता, हो. मग त्यासाठी तुम्हाला असं काही वाटतं का की सरकारने काहीतरी नियोजन करावं किंवा अजून वेगळे असे नियम यावेत अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना खरंच गरज आहे? खरंच गरज आहे, म्हणजे मी आता जवळजवळ बालमन शाळेची फी जी आहे ती कोणाला परवडण्यासारखी नाही. आज आज तो आजता गायक आता मराठी माध्यमात शाळा येणारी जी मुलं आहेत ती अतिशय म्हणजे गरीब घराण्यातली आहेत आणि काही चांगली आहेत, पण जवळजवळ 50-60% मुलं अतिशय गरीब घराण्यातली आहेत, त्यातली 20% फीज भरू शकत नाही अशी कंडिशन आहे. घरचे प्रॉब्लेम्स, कोणाचं घटस्फोट, कोणाचे वडील वारले, कोणाची नोकरी गेली, आणि आता कोविड काळात अतिशय भयंकर परिस्थिती आहे. अशा परिस्थितीसुद्धामध्ये मी काही पालकांच्या सहकार्याने, जे साळस्कर आहेत, दळवी म्हणून आहेत माझी विद्यार्थी, आपल्या माझी विद्यार्थी नाही शाळेचे दळवी म्हणून आहेत आणि साळस्कर, ह्यांच्या बरोबर राहून मी मुलांना काही करता येईल का, जे माझे माझी विद्यार्थी आहेत, प्रथमेश लोके म्हणून आहे, दौडे म्हणून आहे, हर्षद दौडे, या मुलांच्या सहकार्याने ते माझे विद्यार्थ्यांकडे मुलांचे अर्ज पाठवतात आणि त्यांची फी डायरेक्ट, पैशाचा संबंध नाही, कुठला ट्रस्ट नाही, ती डायरेक्ट मी चेक स्वरूपात शाळेत मी जमा करतो, जेवढं होईल तेवढं करतो. म्हणजे तुम्हाला गायनासोबतच समाजसेवेची थोडीफार आवड आहे आणि त्यातून परत स्वतः जे सोचलंय ते दुसऱ्याने सोचू नये अशी इच्छा, म्हणजे ह्या सगळ्यातच
एक गायक, शिक्षक, विद्यार्थी आणि एक समाजसेवक घडलाय. तर आम्हाला तर असं वाटतं की सर तुम्ही ना सगळ्यांसाठी एक छान असं गाणं गावत आणि ते प्रेक्षकांनी त्याचा आस्वाद घ्यावा. मी एक स्वतःच गाणं जे लिहिलंय तेच मी आपल्या समोर सादर करतो. गाणं हिंदी आहे, त्याची प्रेरणा साने गुरुजींच्या गाण्यातून मी घेतली आहे का ते आपल्या समोर सादर करतो. सब जीवन रहे खुशहाली, तन मन की उमंग भर लो, तन मन की उमंग भर लो, जीवन में सतरंग भर लो, प्रभु जन्म सफल ये कर लो, जीवन में सत के हम रहे भृंग जिए मानव तालिए संग. इस गान के हम रहे भृंग जिए मानव तालिए संग. नव चेतना के नव रंग नित कर्म के संग बरस नित कर्म के संग भर स्मर लो जीवन में सतरंग भर दो प्रभु जन्म सफल ये कर दो जीवन में सतरंग भर दो जीवन में सतरंग भर दो जीवन में सतरंग अतिशय सुंदर असं गायलं तुम्ही सर आणि म्हणजे ह्याचा अनुवाद सुद्धा खूपच सुरेख आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही तुमचा एवढा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि त्यासोबतच एवढं छान गाणं आमच्यासाठी आणि आमच्या प्रेक्षकांसाठी गायलात. थँक्यू सो मच सर. आणि त्याचबरोबर एक बालमोहनची माझी विद्यार्थी म्हणून एक इच्छा आहे छोटीशी, तुम्ही स्वर्गात आकाश गंगा हे गाणं सादर कराल का? हो घाटाला पायऱ्या शंभर घाटाला पायऱ्या शंभर सदा आनंद आली बार सदा आनंद आली बार स्वर्गात आकाश गंगा गंगेला सोनेरी घाट घाट
घाटाला पायऱ्या शंभर, घाटाला पायऱ्या शंभर, झाला आनंद आली बाहेर, झाला आनंद आली बाहेर. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्प तरू, घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्प तरू, तरूला पांजा शंभर, तरूला पांजा शंभर, पायऱ्या शंभर, घाटाला पायऱ्या